नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचं महाअधिवेशन होत आहे. डेमोक्रेसी हॉटेलमध्ये ठाकरे गटाचं हे राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. तर नाशिकमध्ये संध्याकाळी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा सुद्धा होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता अनंत कान्हेरे मैदानामध्ये ही सभा होईल. सभेच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तर आजची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल. एकीकडे नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचं महाअधिवेशन होत आहे. उद्धव ठाकरेंचं हे महाअधिवेशन आहे. तर डेमोक्रेसी हॉटेलमध्ये ठाकरे गटाचं हे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे आणि त्याचबरोबर जाहीर सभा सुद्धा ठाकरेंची होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या जातात आणि दुसरं म्हणजे या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. स्वप्नील, काय सांगाल? आज एकीकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे तर दुसरीकडे नाशिकमध्ये एक महाअधिवेशन ठाकरे गटाचं होतं आणि त्याचबरोबर जाहीर सभा सुद्धा होणार आहे. काय अपडेट्स याविषयी? खरं नक्कीच, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन आहे आणि या जन्मदिनानिमित्तच एकूणच लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाने रणशिंग फुंकलेलं आहे. आज राज्यव्यापी शिबिर हे नाशिकमध्ये पार पडतंय. खरं तर या शिबिराकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण राज्यातून जे पदाधिकारी आहेत, आमदार खासदार आणि शिवसेना पदाधिकारी आहेत, ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. कालपासूनच नाशिकमध्ये सर्व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते, उपनेते, वक्ते सगळे या ठिकाणी आहेत आणि या शिबिराला हे सर्व उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या शिबिरामध्ये खरं तर अनेक ठराव सुद्धा मांडण्यात येणार आहेत आणि राजकीयदृष्ट्या सुद्धा या शिबिरामध्ये चर्चा होणार आहे. ज्या काही धाडी ईडीच्या असतील, केंद्रीय यंत्रणांच्या असतील, ज्या ठाकरे गटाच्या नेत्यांवरती आमदारांवरती होतात, या संदर्भातील एक सुद्धा ठराव आणि या संदर्भात चर्चा सुद्धा या शिबिरामध्ये होणार असल्याचे आणि या सर्वांमध्येच ठाकरेंची तोफ सुद्धा याच विषयांवरून सत्ताधाऱ्यांमध्ये धडाडणार आहे. मात्र या शिबिराकडे सर्वांचं लक्ष आहे. या शिबिरामध्ये कार्यकारिणी असेल, त्यांचे उपनेते असतील, यांच्याकडे दिलेली जबाबदारी असेल. लोकसभा निहाय बैठक झालेली आहे, त्या संदर्भातील काही चर्चा होईल, त्यांच्यातील लोकसभेसाठीची जबाबदारी असेल, या सुद्धा देण्यात येणार आहेत. शिवसेनेचे नेते हे ठराव मांडतील आणि यानंतर प्रस्तावना आहे ती विनायक राऊत आहेत यासारखे खासदार आहेत, ते प्रस्तावना करणार आहेत. मात्र एकीकडे ही शिबिर झाल्यानंतर संध्याकाळी गोल्फ मैदान येथे सभा ही ठाकरेंची होणार आहे. या सभेमध्ये सुद्धा अनेक विषय यामध्ये येणार आहेत. मेन म्हणजे या ठिकाणी नाशिकमध्ये हे राज्यव्यापी शिबिर होत आहे म्हणून याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण शेतकऱ्यांचा विषय नाशिकमध्ये असेल, अनेक या नाशिकच्या बाजूला असलेले जिल्हे असतील, या शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे हा एक विषय असेल. तसेच जे सरकारने ज्या केंद्रीय यंत्रणांच्या धाडी या ठिकाणी पडत आहेत काही आमदारांवरती किंवा इथे ठाकरे गटामध्ये किंवा शिवसेनेमध्ये झालेला संघर्ष आणि नाशिकमधील पदाधिकारी जे शिंदेसोबत गेलेले आहेत, मग ते अजित पवार गटासोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा काही पदाधिकारी असतील, आमदार असतील, या सर्व विषयावरती आज ठाकरे भाष्य करणार आहेत आणि यावरूनच नक्की कोणकोणते विषय ते घेतात आणि केंद्रीय यंत्रणांच्या ज्या धाडी आहेत आणि यामध्ये संभ्रम अवस्था जी ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आणि जी जनतेमध्ये आहे यावरती आज भाष्य करून कुठेतरी संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न ठाकरे निश्चित करतील. निश्चितच. स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडून या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात. नाशिकमध्ये आज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे, त्यामुळे ते नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.